खूप वर्षांपूर्वी एका जंगलाजवळ एका जुन्या घरात एक दाम्पत्य राहत असे. ते आनंदी आणि शांततेत जीवन जगत होते. फक्त एकच दुःख होतं की त्यांना मुलबाळ नव्हतं. एकदा म्हातारी स्वयंपाक घरात बिस्किटसाठी कणिक मळत होती तेव्हा तिचा नवरा तेथे आला. काय ग, आज तू काय बनवतेस? अहो, आज मी एक जिंजर ब्रेड माणूस बनवत आहे. म्हातारीने कणिक मळली आणि त्याला जिंजर ब्रेड माणसाचा आकार दिला. त्याला ओव्हन मध्ये ठेवून ती बसून राहिली आणि जिंजर ब्रेड व्यवस्थित शिजायची वाट पाहू लागली. जेव्हा जिंजर ब्रेड माणूस व्यवस्थित शिजल्याचा सुगंध संपूर्ण स्वयंपाकघरात पसरला तेव्हा तिने आपले हातमोजे घातले आणि जिंजर ब्रेड माणसाला बाहेर काढलं. आता वेळ होती त्याला सजवायची. तिने कँडीचा उपयोग करून सुंदर नाक आणि किशमिशचा उपयोग करून त्याचे डोळे बनवले. मग तिने केस आणि कपडे बनवण्यासाठी क्रीमचा वापर केला आणि शेवटी त्याची बटणं बनवण्यासाठी काही चेरी वापरल्या. तिने आपल्या कृतीवर एक दृष्टी टाकली आणि म्हणाली, माझा जिंजर ब्रेड माणूस सुंदर दिसतोय पण मला वाटते काहीतरी राहून गेलंय. म्हातारीने त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिलं आणि अरे हो, त्याचे ओठ, मी त्याचे ओठ बनवायला विसरूनच गेले. तिने क्रीमचा वापर करून जिंजर ब्रेडच्या चेहऱ्यावर ओठ बनवले. चला, आता माझा जिंजर ब्रेड पूर्ण झाला. त्याच वेळी एक विचित्र गोष्ट घडली. धन्यवाद. पण हे कसं शक्य आहे? तू बोलू शकतोस? जिंजर ब्रेड माणूस अचानक उठून उभा राहिला आणि त्याने धावायला सुरुवात केली. हो, आणि मी धावू सुद्धा शकतो. जिंजर ब्रेड माणसाने स्वयंपाकघराच्या बेंचवरून खुर्चीवर आणि मग जमिनीवर उडी मारली आणि मग बागेकडे दरवाजातून जोरात धावत गेला. परत ये, अरे परत ये. म्हातारी ओरडली. जिंजर ब्रेड बोलत बोलत धावत होता. धावा, जेवढे धावू शकाल तेवढे धावा. मला कोणी पकडू शकत नाही कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. म्हातारी बागेत गेली आणि जिंजर ब्रेडच्या मागे धावू लागली. म्हाताऱ्याने खिडकीतून बायकोला धावताना पाहिलं. अग, तू का धावतेस? म्हातारीने धावतानाच नवऱ्याला उत्तर दिलं. माझा जिंजर ब्रेड माणूस पळाला, मी त्याला पकडण्याचा प्रयत्न करते. म्हातारा काहीच बोलू शकला नाही. म्हातारी धावत होती पण जिंजर ब्रेड माणूस इतक्या जोरात धावत होता की त्याला पकडणं अशक्य होतं. काही वेळानंतर जिंजर ब्रेड माणूस एका शेतात पोहोचला. एका चरणाऱ्या गायीने त्याला पाहिलं. हा, किती छान बिस्किट आहे, मला त्याला पकडून खायला हवं. गाय सुद्धा जिंजर ब्रेडच्या मागे धावू लागली. थांब, पळू नकोस, मी तुला खाणार. धाव, जेवढ्या जोरात धावता येईल तेवढे धाव. ती म्हातारी सुद्धा मला पकडायचा प्रयत्न करते पण मला कोणीच पकडू शकत नाही कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. म्हातारी आणि गाय जिंजर ब्रेड माणसाच्या मागे धावत होते आणि यावेळी एका डुकराने जिंजर ब्रेड माणसाला पाहिलं. जिंजर ब्रेड माणूस, माझ्या तुंडाला पाणी सुटलं, थांब मी तुला पकडतो. जिंजर ब्रेड माणसाने धावतानाच डुकराला उत्तर दिलं. धाव, जेवढा जोरात धावू शकशील तेवढा धाव. ती म्हातारी आणि गाय सुद्धा मला पकडायचा प्रयत्न करते पण कोणीच मला पकडू शकत नाही कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. जेव्हा ते धावत होते, जिंजर ब्रेड माणूस पुढे आणि त्याच्या मागे म्हातारी, गाय आणि डुक्कर धावत होते. त्याच वेळी एका कोंबडीने जेवण शोधत असताना जिंजर ब्रेडला पाहिलं. अरे, हे तर माझं दुपारचं जेवण आहे. आता कोंबडीही त्याच्या मागे धावू लागली. तू जेवढा जोरात धावू शकतोस धाव जिंजर ब्रेड माणसा, मी तुला पकडणारच. धाव, जेवढ्या जोरात धावता येईल तेवढं. ती म्हातारी, गाय आणि डुक्कर सुद्धा मला पकडू शकले नाहीत आणि तू सुद्धा पकडू शकणार नाहीस, कोणीच नाही कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. जिंजर ब्रेड माणूस पुढे आणि त्याच्या मागे म्हातारी, गाय, डुक्कर आणि कोंबडा धावत होते. सगळेच धावत होते पण जिंजर ब्रेड माणूस सर्वात जोरात धावत होता.
जिंजर ब्रेड माणूस खूप आनंदात होता आणि त्याला स्वतःवर गर्व होत होता. मी जगातला सर्वात हुशार आणि वेगवान जिंजर ब्रेड माणूस आहे. हो मीच आहे, मला कोणीच पकडू शकत नाही कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. जेव्हा जिंजर ब्रेड माणसाने पुढे पाहिलं तर समोर एक नदी होती. तो थांबला कारण त्याला माहित होत की पाण्यात तो विरघळू शकत होता. ओ अरे बाप रे, आता काय करायचं? म्हातारी, गाय, डुक्कर आणि कोंबडा जवळ आले होते. त्याच वेळी झाडाच्या मागून एक चलाक कोल्हा पुढे आला. मला पोहता येते, तुला हवा असेल तर मी मदत करू शकतो. जिंजर ब्रेड माणसाने त्याबद्दल विचार केला. जर तू मला खाल्लंस तर? तू मुळीच काळजी करू नकोस, मी तुला खाणार नाही, फक्त तुला नदी पार करायला मदत करेन. जिंजर ब्रेड माणसाने चलाक कोल्ह्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या शेपटीवर बसला. जेवढं शक्य होतं त्याला घट्ट पकडून ठेवलं. कोल्ह्याने नदीत उडी मारली आणि पोहू लागला. दरम्यान म्हातारी, गाय, डुक्कर आणि कोंबडी नदीच्या तीरावर पोहोचले आणि पाहिलं की जिंजर ब्रेड माणूस कोल्ह्यावर बसून नदी पार करतोय. ते असहाय्य होऊन त्याला पाहत होते कारण ते त्याला पकडू शकणार नव्हते. नदी खोल झाली आणि पाणी वाढू लागले. अरे कोल्ह्या, तुझी शेपटी वर उचल, मी जवळजवळ ओला झालोय. माझ्या पाठीवर ये, ती जागा सुरक्षित आहे. जिंजर ब्रेड माणूस त्याच्या पाठीवर सरकला. ते थोडा वेळ पोहत होते पण जसजसं पाणी आणखी खोल झालं कोल्ह्याची पाठही पाण्यात बुडू लागली. मला भीती वाटते की तू ओला होशील, तू माझ्या डोक्यावर का बसत नाहीस? ते आणखी थोडं उंच आहे. जिंजर ब्रेड माणूस त्याच्या डोक्यावर चढून बसला. कोल्ह्याने आपल्या योजनेचा शेवट केला आणि डोके पाण्यात बुडवले. पाणी खूप वाढलंय, तू माझ्या नाकावर का बसत नाहीस? ते आणखी थोडं उंच आहे. तेव्हा जिंजर ब्रेड माणूस कोल्ह्याच्या नाकावर जाऊन बसला. आता ते नदीच्या तीरावर पोहोचणारच होते. कोल्ह्याने जिंजर ब्रेड माणसाला नाकाने उडवलं आणि आपलं तोंड उघडलं. जिंजर ब्रेड माणूस त्याच्या तोंडात पडणार होता आणि कोल्हा त्याला खाणार होता. पण हे होऊ शकलं नाही कारण जेव्हा जिंजर ब्रेड हवेत होता तेव्हा वरून एक कावळा उडत होता. त्याने जिंजर ब्रेड माणसाला आपल्या चोचीत पकडलं. जिंजर ब्रेड माणसाने कावळ्याला आणखी थोडं पुढे उडू दिलं आणि विचारलं, कावळे आल्याचं बिस्किट खातात का? जेव्हा कावळ्याने बोलण्यासाठी चोच उघडली जिंजर ब्रेड माणूस खाली पडला आणि त्याच्याने शक्य होतं तेवढा जोरात धावू लागला. जेवढा चोरात धावू शकशील तेवढा धाव. ती म्हातारी, गाय, डुक्कर, कोंबड्या आणि कोल्ह्यानेही मला पकडायचा प्रयत्न केला खूपच, पण पकडू शकले नाहीत कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. जिंजर ब्रेड माणूस धावतच राहिला आणि कधी थांबलाच नाही. जर जिंजर ब्रेड माणूस धावताना तुमच्या पुढे गेला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण तो जिंजर ब्रेड माणूस आहे आणि कोणीच त्याला पकडण्याची हिम्मत करू शकत नाही. लिटिल मरमेड आर्या आणि मोठी आग. एकदा काय झालं, सुंदर जलपरी आर्या समुद्र किनारी एका महालात राहत होती. तिच्या मानवी पायांमुळे ती समुद्र किनारी सहजपणे धावू शकत असे. ती झाडांवरून फळं तोडत असे आणि तिच्या पशुमित्रांना खूप प्रेमाने खाऊ घालत असे. छोटी खारुताई, तू किती गोड आहेस. एक दिवस जेव्हा आर्या समुद्र किनाऱ्यावरून महालाकडे जात होती तेव्हा ती समुद्र पाहायला घाटावर थांबली. काही अंतरावर तिने समुद्रावर मोठ्या लाटा आणि धूर पाहिला. तिला वाटलं होतं नक्कीच काहीतरी गडबड आहे. या लाटा खूप मोठ्या आहेत, पाण्याखाली काहीतरी वाईट घडत असणार. तिने घाबरून समुद्रात उडी मारली आणि पोहू लागली. पाण्यात उतरताच तिला मासळीची शेपूट आली. ती दलदलीत गेल्याबरोबर तिला जाणवलं की पाण्याचं तापमान बदलत आहे. ओ,
हे योग्य नाही. पाणी थंड असायला हवं होतं. मी जेवढी आत जाते हे गरम का होत चाललंय? पाणी इतकं गरम झालं की आर्याची शेपूट लाल झाली. खोल समुद्री राजा पोसायडननेही पाहिलं की समुद्र तापत आहे. समुद्र तळाचे तापमान मोजण्यासाठी त्यांनी लगेच त्यांच्या त्रिशूळाचं टोक रेतीत खुपसलं. त्यांनी विचार केला की जर त्रिशूळाचं टोक लाल झालं तर त्यांना लगेच यात लक्ष घालावं लागेल. त्यांची भीती खरी ठरली. त्यांचं त्रिशूळ लाल झालं होतं कारण रेती खूप गरम होती. जर तापमान आणखी गरम झालं तर ते सगळ्या समुद्री जीवांसाठी धोकादायक ठरेल. पोसायडनने लगेच समुद्री राज्य सोडलं आणि पाण्यात सर्वात गरम ठिकाणी ते पोहू लागले. जलपरी आर्याने वाटेत पाहिलं की माशावर पाण्याच्या तापमानाचा वाईट परिणाम झाला आहे. त्याच वेळी लहान डॉल्फिन डॉल्फी आर्याकडे आली. तिची शेपूटही लाल झाली होती. आर्या, मी तुला शोधायला पोहत होते. हे काय चाललंय? पाणी एवढं गरम का आहे? माझी शेपूट बघ. हो, आपली शेपूट लाल होते डॉल्फी. हो, आम्ही ही उष्णता सहन नाही करू शकत. बघ, मसल्स किती लाल होत आहेत. डॉल्फी, इतर माशांना समुद्राच्या पृष्ठभागावर घेऊन जा आणि मी जाऊन या उष्णतेचं कारण शोधून काढते. जेव्हा लहान डॉल्फी इतर माशांसोबत पाण्याच्या पृष्ठभागावर पोहत होती, आर्याने त्यांना गरम पाण्यापासून वाचवण्यासाठी एक मजबूत जादूच्या पाण्याचा बुडबुडा बनवला. त्यांच्या रक्षणासाठी बनवलेल्या या बुडबुड्यामुळे ती गरम पाण्याच्या स्रोतांच्या आणखी जवळ जाण्यात यशस्वी झाली. पण समुद्राची दुष्ट ऑक्टोपस समुद्री चेटकीण वेगावर या गरम पाण्याचा अजिबात परिणाम झाला नाही आणि ती खूप चांगल्या मूड मध्ये होती. माझ्या गुहेच्या गरमी बद्दल तुझं काय मत आहे साहेब? हे हवामान सुट्टीचा आनंद घ्यायला खूप छान आहे माझ्या महाराणी. हे खूप छान हवामान आहे. सलमान, बाहेरचे तापमान आणखी वाढवूया आणि थोडी मज्जा करूया. समुद्री चेटकीण वेगाने तिच्या गुहेखाली अशी काही जादूची आग लावली होती की समुद्री तळ आगीने तप्त होता. चल आता आग आणखी थोडी वाढवूया. हे सगळे मासे पळून जातील आणि या खोल समुद्रावर माझ राज्य येईल. वेगा तिच्या शक्तिशाली जादूने आग वाढवणार इतक्यात तिथला राजा आणि तिचा भाऊ पोसायडन तिच्या जवळ पोहोचला. तू असं कसं करू शकतेस? गर्मीमुळे हजारो माशांना त्यांचं घर सोडून पाण्याच्या पृष्ठभागावर जावं लागलं आहे. तू आमचं अख्खं जग उद्ध्वस्त करून टाकशील. पोसायडन, दूर हो, दूर हो, नाहीतर मी ही आग आणखी मोठी आणि गरम करून टाकेन. पोसायडनने वेगाचं काहीही ऐकलं नाही आणि खूप गर्मी असूनही त्यांनी त्यांच्या जादूच्या त्रिशूळाचा वापर केला आणि आग विझवायचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तू ही आग कधीच विझवू शकत नाहीस पोसायडन, आता मागे हो. जेव्हा पोसायडन मागे झाला नाही तेव्हा वेगाने त्याच्यावर आगीचे गोळे फेकायला सुरुवात केली. ते स्वतःचं रक्षण करू शकले नाही. त्यांची शेपूट गर्मीमुळे लाल झाली. जेव्हा त्यांची शक्ती कमी झाली तेव्हा त्यांना अशक्त वाटू लागलं आणि मागे होऊन पाण्याच्या पृष्ठभागावर ते जाऊ लागले. पण चेटकीण वेगाने राजाला हरवायची संधी पाहिली आणि त्यांच्यावर जाळं फेकलं. तेव्हाच आर्याला वेगाची रहस्यमयी जादूची आग सापडली. वेगा,
मला आधीच कळायला हवं होतं की पाण्याखाली तू जाग लावलीस आणि माशांना घाबरवलंस. दूर हो आर्या, नाहीतर तुझ्यावर सुद्धा जादू करेन जशी मी तुझ्या वडिलांवर केली आहे. आर्या जरा सांभाळून, गर्मी वाढतच चालली आहे. वेगाने जादूची आग आणखी गरम आणि मोठी करण्यासाठी आपले ऑक्टोपस बाहू हलवले, पण लहान जलपरी वेगाला अजिबात घाबरत नव्हती, कारण ती सुरक्षात्मक बुडबुड्यामध्ये सुरक्षित होती. काळजी करू नका बाबा, मी ही आग विझवून तुम्हालाही यातून बाहेर काढेन. आर्याने तिची सगळी शक्ती गोळा केली आणि त्या बुडबुड्याच्या आधाराने त्या आगीजवळ पोहोचली, पण तेव्हाच वेगाने तिच्या ऑक्टोपस भुजांनी आर्याच्या अंगावर आगीचे गोळे फेकायला सुरुवात केली. आर्याच्या सुरक्षित बुडबुड्यांनी आगीच्या ज्वाळा रोखल्या आणि तिचं रक्षण केलं. मी ही मोठी आग बर्फाच्या लादीने विझवू शकते. जलपरी आर्याने लगेच तिच्या शक्तीवर मन एकाग्र केलं आणि तिच्या हातात एक लहानशी बर्फाची लादी बनवली. तिने बुडबुड्यांनी बर्फाची लादी बाहेर उडवली आणि ती तोपर्यंत वाढत गेली जोपर्यंत ती खूप मोठी नाही झाली. समुद्रे चेटकीण वेगाचे डोळे विस्फारले गेले जेव्हा तिने बर्फाच्या लादीचा आकार पाहिला. ओ नाही नाही, बर्फाची लादी आगीवर अशी पडली की समुद्री तळाला लागलेली सगळी आग विझली आणि जलपरी आर्याने तिच्या वडिलांना पोसायडनला वाचवलं, जे जाळ्यात अडकले होते. पोसायडनने वेगाकडे त्याचे शक्तिशाली त्रिशूळ हिरकावलं आणि तिला लांब, खूप लांब खोल पाण्यात पळवून लावलं. नाही, तू आग विझवण्यात यशस्वी झालीस आर्या. सगळ्या समुद्री जीवांतर्फे तुझे खूप खूप आभार. जेव्हा समुद्राचं तापमान सामान्य झालं तेव्हा सर्वच मासे, मसल्स आणि कासवे आनंदाने त्यांच्या घरी परतले. आपण सगळे सुरक्षित आहोत, आता सर्व सुरळीत झालं. समुद्राचं पाणी नेहमीच बर्फाचं होतं, पण त्यात राहणाऱ्या माशांनी त्यांच्या मनातली ऊब कधीच गमावली नाही. तुम्ही सगळे वाचलात, मी खूप खुश आहे माझ्या मित्रांनो.